भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो. कालच ज्यांची जयंती झाली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना देखील वंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनभाऊ मते, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते बन्सीलालजी चौधरी, नागपूर महानगराचे भाजपचे अध्यक्ष बंटी कुकडेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळेजी, बळवंतभाऊ जिचकार, देवेनभाऊ दस्तुरे, विजयजी असोले, संजयजी ठाकरे, रितेशजी पांडे, या ठिकाणी ज्यांचं धुवाधार भाषण झालं असे पिरिपाचे प्रमुख जयदीप कवाडे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ईश्वरभाऊ बाळबुधे, अरविंदजी भाजीपाले, ज्योतिताई देवघरे, दिव्याताई दुर्डे, शीतलताई कांबळे, उषाताई पायलट, माधुरीताई ठाकरे, भारतीताई बुंदे, मंगलाताई खेकरे, पिंटूभाऊ झलके, नागेशभाऊ सहारे, वंदनाताई भगत, रीताताई मुळे, स्वातीताई अखतकर, दीपकभाऊ चौधरी, संजय एलुरे, सचिन शेळके, गुजरातजी डुंबे, मोहसिन खान, कृष्णरावजी देवगडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सर्व लोक आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं त्या नितीन गडकरीजींना प्रचंड मतांनी निवडून देण्याकरता दक्षिण नागपूरमध्ये एकत्रित आलो. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर दोनच खेमे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए म्हणजे आपली महायुती आहे, ज्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पक्ष आहे आणि अनेक पक्ष आपल्या सोबत जुडले आहेत. अशा प्रकारची आपली एक महायुती आहे, एक एनडीए आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात एक इंडी आघाडी तयार झाली आहे. या इंडी आघाडीमध्ये राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, अजून देशभरातले 25-26 पक्ष एकत्रित आले आहेत. पण खऱ्या अर्थानं आपण जर या दोन्ही आघाड्यांचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे नेताही नाही, नीतीही नाही आणि नियतही नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडी पाहायला मिळते. एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वात आमची विकासाची गाडी आहे, आमच्या गाडीचं इंजिन, आमची ताकद मोदीजी आहेत आणि त्याच्यासोबत आमच्या विविध गाड्यांचे डब्बे त्या ठिकाणी लागलेले आहेत. आमची गाडी कशी आहे, आमच्या गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला सगळ्यांना बसायची जागा आमच्या मोदीजींच्या गाडीत आहे. पण ही जी एक इंडी आघाडी तयार झाली आहे
या आघाडीची अवस्था अशी आहे, प्रत्येक जण स्वतःला इंजिनच समजतो, कोणी डब्बा लावायलाच तयार नाही आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे, तिकडे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे. आता सगळे इंजिन, इंजिन मध्ये बसायला किती जागा असते? एका ड्रायव्हरची जागा असते, बाकी कोणाला बसायला जागा नसते. त्यामुळे त्यांच्या इंजिन मध्ये केवळ त्यांना बसायला जागा आहे, फार तर त्यांच्या परिवाराला बसायला जागा आहे, त्यांच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नाही. आमची गाडी मोदीजीचं इंजिन लावून वेगानं समोर जाते, यांची गाडी अशी आहे, यांचं इंजिन शरद पवार बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात, ते स्टॅलिन चेन्नईकडे ओढतात, ममता बॅनर्जी बंगालकडे ओढते. परिणाम असा आहे, यांची गाडी जागेवरनं हलतच नाही, न हलणारी न डुलणारी अशा प्रकारची गाडी आज या ठिकाणी महाविकास आघाडीची तयार झाली आहे. आणि म्हणून बंधुभगिनींनो, ही जी निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची, देशाला सरकार देण्याची, देशाचं भाग्य ठरवण्याची निवडणूक आहे. आपण तर डबल भाग्यशाली आहोत, एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे गडकरी साहेबांसारखा उमेदवार आहे. गडकरी साहेबांनी या देशामध्ये विकास पुरुष म्हणून या ठिकाणी नाव कमावलंय, मोदीजींचे एक सेनापती म्हणून या देशात गडकरी साहेबांनी जे काम केलंय ते अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे. केवळ आपलं नागपूर नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते पोहोचवले, ब्रिजेस पोहोचवले, वेगवेगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही गडकरी साहेबांनी केली. आणि आज गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांमध्ये आम्ही जो नागपूरचा विकास केला आहे तो आपण सगळे डोळ्यांनी पाहताय. आज नागपूर एक आधुनिक शहर झालं, काँक्रीटचे रस्ते आहेत, पिण्याचं पाणी या ठिकाणी 24/7, जवळपास 2/3 नागपूरमध्ये पोहोचलाय, बाकी ठिकाणी देखील काम पूर्ण होत आहे. आज नागपूरमध्ये मेट्रो आहे, नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आपण तयार केलेल्या आहेत. नागपूरमधल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याकरता झालेलं कार्य हे आपण पाहतात. आज नागपूरला एज्युकेशन हब म्हणून आपण विकसित केलं. आपण बघितलं पुण्याचा विकास का झाला, पुण्याचा विकास झाला कारण पुणे पहिले एज्युकेशन हब झालं, ते एज्युकेशन हब झालं म्हणून ते इंडस्ट्रियल हब झालं, म्हणून ते आयटी हब झालं. आपण देखील नागपूरला एज्युकेशन हब तयार केलं आणि आज आपण पाहू शकतो IIIT असेल, IIM असेल, लॉ स्कूल असेल, एम्स असेल, या ठिकाणी सिम्बायोसिस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आज नागपूरमध्ये आल्या आणि त्यामुळे एक प्रकारे आता नागपूर देखील या ठिकाणी आपल्या सगळ्या शिक्षणाचं माहेरघर अशा प्रकारे आपण विकसित करतो. जिथे आजच्या जमान्यामध्ये शिक्षण असतं, जिथे मनुष्यबळ तयार होतं, त्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी तयार होतात आणि जगभरातले उद्योग तिथेच येतात. आज नितीनजींच्या नेतृत्वात जगातल्या 6 IT कंपन्या, ज्या सगळ्या मेजर IT कंपन्या आहेत, 6 च्या 6 आज नागपूरमध्ये आहेत. पुण्यानंतर देशामध्ये 6 च्या 6 कंपन्या जर कुठे असतील तर त्या आपल्या नागपूरमध्ये आलेल्या आहेत आणि आमच्या नागपूरच्या हजारो मुलांना या IT कंपन्यांनी त्या ठिकाणी रोजगार दिलाय, कारण नागपूरमध्ये ती इकोसिस्टीम आज आपण तयार केली. आज मिहानच्या माध्यमातून माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आपण जवळपास 70,000 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या आणि आमचा त्या ठिकाणी निश्चितपणे हा संकल्प आहे की 1 लाखाच्या वर त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे. आणि म्हणून हे सगळं नितीनजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झालं. आज खरं म्हणजे मी उद्धव ठाकरेंचं भाषण पाहत होतो, मला असं बातम्या वगैरे मध्ये मध्ये मोबाईलवर पाहायची सवय आहे, पाहत होतो तर अचानक उद्धव ठाकरेंचं भाषण दिसलं आणि उद्धव ठाकरे म्हणाले 2.5 वर्षात आम्ही काय केलं हे आम्ही सांगतो, तुम्ही एका मंचावर या. आता 2.5 वर्षात हे महाराज घरीच बसले होते, फेसबुक लाईव्ह करायचं आणि कोमट पाणी प्या म्हणायचं,
या व्यतिरिक्त या माणसांनी काहीच केलं नाही. ओ नागपूर उपराजधानीचं शहर याच्यामध्ये देखील ते आले नाहीत. बाकी सोडून द्या, एखाद दुसऱ्या वेळी आले असतील ते आता सांगून राहिले विकास आम्ही काय केला म्हणून. माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे, चला उद्धवजी, ओ मोदीजी, माझी आवश्यकता नाही. आमच्या नागपूरचा एखादा प्रवक्ता देखील तुमच्या समोर जर स्टेजवर उभा राहिला तर तुमच्याकडे सांगायला 10 कामं नाही, 10 कामं नाही. पण या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलं, हो आमच्या नितीनजींनी काय केलं याची यादी वाचायला लागलो. उद्धवजी तुम्ही 2-4-5 पेले कोमट पाणी प्याल आणि त्या ठिकाणी आपल्या जागी बसाल. त्यामुळे विकासावर आमच्याशी चर्चा करू नका, तुम्ही आपले टोमणे मारत राहा. टोमणे मारून तुम्हाला मतं तर मिळणार नाही पण किमान तुमच्या मनाचं समाधान होईल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपला देश बदललाय. मोदीजींनी या देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं. या जगाचा इतिहास आहे, जगाच्या इतिहासातलं हे एक आश्चर्य आहे. जगातले अर्थतज्ञ म्हणतात की 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर कशी आले. आणि हे करत असताना मोदीजींनी दुसरा चमत्कार केला. 2013 साली IMF एक अहवाल छापला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं जगातले 5 देश दिवाळखोर होणार आहेत आणि त्या 5 देशांमध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं. 5 देश दिवाळखोर होतील त्याच्यामध्ये भारताचं नाव होतं. 10 वर्षांमध्ये मोदीजींनी भारताची अवस्था अशी केली की 2023 साली त्याच IMF एक रिपोर्ट छापला आणि त्यांनी सांगितलं जगातली सर्वात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. 10 वर्षांमध्ये मोदीजींनी भारताला 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकाची जी अर्थव्यवस्था बनवली. आणि हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला तर 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. 20 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे ज्यांच्याकडे पक्कं घर नव्हतं 10 वर्षात मोदीजींनी त्यांना पक्कं घर दिलं. 11 कोटी घरांमध्ये शौचालय केलं, 10 कोटी घरांमध्ये त्या ठिकाणी गॅस दिला आणि 50 कोटी लोक स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देशात 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी यायचं नाही. आमच्या माता भगिनींना हंडे घेऊन विहिरीवर नाहीतर त्या ठिकाणी नदीवर जावं लागायचं. या 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी गेल्या 5 वर्षांमध्ये पोहोचवलं. त्यामुळे सामान्य माणसाचा विकास करत देशाची अर्थव्यवस्था मोठं करण्याचं काम मोदीजींनी केलं. हे ते का करू शकले, कारण या देशातला भ्रष्टाचार हा त्यांनी संपवला. जो जनतेचा पैसा मुठभर लोक लुटून नेत होते तो जनतेचा पैसा देशाच्या तिजोरीत आणला आणि तो सामान्य माणसाच्या कामाकरता त्यांनी वापरला. आणि म्हणून तुम्ही बघा UPA काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर रस्ते असतील, पूल असेल, मेट्रो असेल, रेल्वे असतील, त्या ठिकाणी पोर्ट असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टीवर वर्षाला 1 लाख कोटी रुपये खर्च व्हायचे, 1 लाख कोटी. आणि आता मोदीजींच्या काळात वर्षाला 12 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होतात. म्हणजे किती पटीने देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च मोदीजींनी वाढवला. आणि आपण एक लक्षात घ्या, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढतो त्यावेळी एकीकडे विकास तर होतोच पण त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. आज आम्ही 5वी अर्थव्यवस्था झालो. मोदीजी म्हणतात पुढच्या 5 वर्षांमध्ये मी देशाला जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं, एखादा व्यक्ती म्हणाल तुम्ही काय सांगता, 5वी झाली 3री झाली. अर्थव्यवस्था मोठी होते याचा अर्थ काय होतो, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगार निर्मिती होते, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे विकासाकरता पैसा येतो, अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे गरीब कल्याणाकरता पैसा येतो, अर्थव्यवस्था मोठी होते तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना
या मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी लागू होतात, अर्थव्यवस्था मोठी होते तर देश मजबूत होतो, देशामध्ये रस्त्यांचं जाळं तयार होतं, अर्थव्यवस्था मजबूत होते तर आपल्याला संरक्षण खर्च वाढवता येतो, अर्थव्यवस्था मजबूत होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही, अर्थव्यवस्था मोठी होते तर देश हा मजबूत देश म्हणून आपल्याला पाहायला मिळतो। आज मोदीजींच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती तुम्ही बघा, ज्या भारतामध्ये संरक्षणाचे कुठलेही इक्विपमेंट्स बनत नव्हते, मोठ्या तोफा आपल्याला बाहेरून आणावे लागायच्या, तोफांचे गोळे बाहेरून आणावे लागायचे, आपले फायटर जेट बाहेरून आणावे लागायचे, आपल्या फायटर नौका बाहेरून आणावे लागायच्या। आज भारत असा देश झालाय, या भारतामध्ये फायटर जेटही तयार होतात, तोफांचे गोळेही तयार होतात। आणि काल परवा तर आपण सगळ्यांनी वाचलं असेल, भारताने असं मिसाईल तयार केलं की भारतातनं कुठेही जगभरात 7000 किलोमीटरवर कुठलंही टार्गेट हे त्या मिसाईलला एकदा फीड केलं की बरोबर त्या टार्गेटला जाऊन ते मिसाईल पडतं आणि दुश्मनाचं टार्गेट उद्ध्वस्त करतं। असं मिसाईल जगात फक्त अमेरिका आणि रशियाकडे आहे। ते मिसाईल भारताने तयार केलंय, आता भारताकडे पाकिस्तान किंवा चीन वाकडी नजर करून पाहू शकत नाही। अशा प्रकारचा मजबूत भारत जो आता संरक्षणाचे इक्विपमेंट तयार करतो आणि जगाला पुरवतो, अशा प्रकारचा भारत आज मोदीजींनी तयार केलाय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे नवभारताची निर्मिती मोदीजींच्या माध्यमातून होते आहे, परवा मोदीजी आपल्या कन्हानला आले होते आणि कन्हानला ते म्हणाले की गेल्या 10 वर्षात तुम्ही जे पाहिलं वो तो केवळ ट्रेलर था, पिक्चर तो अभी बाकी है। मोदीजी म्हणाले 10 वर्षातल्या ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या, आपण जेवायला जातो तो हॉटेलमध्ये आधी स्टार्टर येतात, मोदीजी म्हणाले येतो स्टार्टर था, असली थाली तो अगले 5 साल में मैं देने वाला हूं। पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी जी योजना आखली आहे त्यातनं भारतातला दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन होत जगातला एक मजबूत देश या ठिकाणी मोदीजी तयार करतील। आणि या मोदीजींच्या कार्यामध्ये मोदीजींचा मजबूत हात म्हणून मोदीजींची शक्ती म्हणून आपल्या नागपूरमधनं माननीय गडकरी साहेब असतील, माननीय नितीनजी असतील। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे नितीनजींबद्दल नागपूरकरांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे, एक द्रष्टा नेता म्हणून नितीनजींकडे पाहिलं जातं। अनेक लोक स्वप्न पाहतात पण नितीनजी असे आहेत की ते स्वप्न पाहतात आणि त्यांना स्वप्न एकदा पाहिलं की मग ते स्वप्न त्यांना झोपू देत नाही, जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत नितीनजी थांबत नाही। आणि म्हणून असा नेता आपल्याला मिळालाय। आज या ठिकाणी आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आपले आमदार मोहनभाऊ मते यांच्या नेतृत्वात मी आणि नितीनजींनी जवळजवळ 2000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी केली, रस्त्यांची कामं असतील, उडाणपुलांची कामं असतील, मोहनभाऊंनी पाठपुरावा केला आणि सगळी कामं झाली। मोहनभाऊ तुम्ही मगाशी लीजच्या संदर्भात सांगत होतात, काळजी करायचं कारण नाही, आम्ही 30 वर्षाची लीज आणि 0.02% केवळ त्या ठिकाणी भूभाडं याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊन टाकलाय, घेण्याचा बाकी नाही आहे, केवळ आचारसंहिता लागली म्हणून त्याचा GR काढता आला नाही, ज्या दिवशी आचारसंहिता संपेल त्या दिवशी त्याचा GR निघेल, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। तुमचं सरकार आहे, हे सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे। एकनाथराव शिंदेजी, अजित पवारजी, आम्ही सगळे सामान्य लोकांकरता काम करतो। आणि मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करण्याकरता आलो आहे की मोहन भाऊंनी विकासाच्या संदर्भात ज्या ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, जे जे आराखडे त्यांनी तयार केले आहेत, ते आराखडे पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी आहोत, तुमचे आशीर्वाद आहेत। आणि मोहन भाऊ असतील, मी असेल, आम्ही सगळे गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो, त्यामुळे गडकरी साहेबांना मजबूत करणं आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांना मजबूत करणं ही आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे।
मी आज तुम्हाला एवढंच सांगतो, ज्यावेळी आपण गडकरी साहेबांना मत देतो त्यावेळी ते पद मोदी साहेबांना मिळतं, ज्यावेळी आपण इतर कोणाला मत देतो त्यावेळी ते मत राहुल गांधींना मिळतं। आपण सगळे मोदी साहेबांना गडकरी साहेबांना मत देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आणि म्हणून 19 तारखेला आपल्याला विनंती एवढीच आहे की 19 तारखेला एकही व्यक्ती असा राहू नये की ज्यांनी मतदान केलं नाही। बंधू भगिनींनो, अशी संधी ही वारंवार मिळत नाही। नवभारताच्या निर्मितीमध्ये आपण वोटर म्हणून आपलं योगदान देऊ शकतो, कारण गडकरी साहेब आणि मोदी साहेब नेहमी म्हणतात की आम्ही जे काम केलंय या कामाचं श्रेय आमचं नाही आहे, याचं श्रेय हे मतदारांचं आहे, तुमचं आहे, नागरिकांचं आहे, कारण तुम्ही निवडून देता म्हणूनच आम्ही ही सगळी कामं करू शकतो। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, एक मतदार म्हणून आपला हक्क बजवा आणि त्या ठिकाणी गडकरी साहेबांचं कमळाचं बटन दाबून यावेळी गडकरी साहेबांना रेकॉर्ड मताने निवडून द्या। देशामध्ये या ठिकाणी नागपूरचं नाव एक रेकॉर्ड मत दिली म्हणून झालं पाहिजे, अशा प्रकारचं मतदान करावं, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।